झालं चालू. रामकृष्ण हरी, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देवाचे जन्मोत्सव आणि संतांचे समाधी सोहळे साजरे करण्याची परंपरा आहे. सध्या 13, 14, 15 आणि 16 मार्च या कालावधीमध्ये श्री क्षेत्र पैठणी येथे नाथषष्ठीचा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे. परंतु विद्यमान काळात कोरोना या रोगाचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव असल्यामुळे त्याच्यापासून दक्ष राहण्यासाठी शासनाने काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेचेही अनुपालन व्हावं आणि आपल्या शेकडो वर्षाच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या दिंडीच्या परंपरा आहेत त्याही सांभाळल्या जाव्यात म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने माझ्या शेरारी शेजारी राज्याचे सदस्य हरिभक्ती परायण रामकृष्ण रणदेव बापू महाराज आहेत. आम्हाला अनेक लोकांचे फोन आलेले आहेत, त्यामुळे ताबडतोब हरिभक्ती परायण नवनाथ महाराज आंधळे महाराज यांना पैठण येथे तहसीलदार साहेबाबरोबर वास्तव परिस्थितीची चर्चा करण्यासाठी पाठवलेलं होतं. त्यावेळेला पैठणचे तहसीलदार शेळके साहेब आणि नवनाथ महाराज आंधळे महाराज आणि काही वारकरी मंडळी म्हणून चर्चा झाली. तहसीलदाराच्या साहेबांनी सांगितलं, आम्ही कुठल्याही दिंडीला मधी येण्यासाठी रोखणार नाही, फक्त त्यांनी मधी यावं, गंगेचं स्नान करावं आणि दर्शन करून पैठणपासून 2-3 किलोमीटर अंतरावर कुठेही त्यांनी मुक्काम करून नाथषष्ठी महोत्सव साजरा केला तर काही हरकत नाही. हाच निर्णय आम्ही मागे घेतला होता की मागच्या 2 दिवसापूर्वी प्रत्येकाने दिंडी आपली पैठणच्या जवळ आणायची, आपल्या नाथांच्या दर्शनाला जायचं, स्नान करायचं, यासाठी शासनाची कुठल्याही प्रकारची हरकत नाही म्हणून प्रत्येकाने दिंडी घेऊन पैठणमध्ये जावं, नाथांचं दर्शन करावं, गंगेचं स्नान करावं आणि ताबडतोब आपल्या जिथे पैठणपासून 2 किलोमीटर अंतरावर ज्या ज्या रुंडी ज्या ज्या दिंडी येतात त्या नात्याने जे गाव सापडत त्या गावातून नाथषष्ठीचा उत्सव त्यांनी साजरा करावा. पैठणमध्ये कुठेही गर्दी करू नये, कीर्तन किंवा कुठल्याही माध्यमातून लोक जमतील अशा प्रकारचे आणि या सामाजिक आरोग्याला कुठेतरी अडचण निर्माण होईल असं कोणी वागू नये अशा प्रकारची विनंती शासनाच्या बरोबर चर्चा झाल्यामुळे आपल्याला करण्यात येत आहे. रामकृष्ण हरी.